आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूरच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार, रखडलेली कामे मार्गी बौद्ध समाजाने केला सत्कार. निपाणी तालुक्यातील मांगूर येथील समस्त बौद्ध समाजाच्या वतीने मांगूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या वतीने येथील सर्वे नंबर 386 आणि 387 मधील बऱ्याच वर्षापासून रखडलेली ओढा रुंदीकरण आणि खोलीकरण करून ओढा साफ करण्यात आला. अनेक वर्ष रखडलेले हे काम केल्याबद्दल ग्रामपंचायत अध्यक्ष, सर्व सदस्य तसेच पीडीओ यांचा सत्कार येथील बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आला. अध्यक्षस्थानी वसंतराव वराळे हे होते. प्रारंभी ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. स्वागत सुकुमार कांबळे यांनी तर प्रास्ताविक प्राध्यापक कपिल राजहंस यांनी केले. यावेळी वसंत वराळे म्हणाले की ग्रामपंचायतीने बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करून चांगले कार्य केले आहे. यापुढेही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समाजाची अशीच कामे होत राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी अतुल कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील, कुमार बन्ने, ग्रामपंचायत सदस्य अण्णासो जळणे, सर्जराव टोपे, सिकंदर मधाळे, मनीषा मधाळे, महेश शेडशाळे, सचिन चंदगडे, विजय बोरे यांच्यासह बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डॉक्टर जयवंत कांबळे यांनी मानले. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. दुसरी गोष्ट, ह्या पंच कमिटी बरोबर वेळोवेळी दर्शन घेऊन किंवा व्हाईस चेअरमन सेक्रेटरी ह्या लोकांनी तुमच्याकडे वरच्या फोन केलं, तुम्ही विनयना आज केलं, त्याबद्दल त्या गंगा करता तुमच्या पंच कमिटीच्या प्रधानी आभार मानतो आणि एवढंच म्हणून मी